माय मराठी माय बोलीचं महा चॅनल उठून बसलाय त्या सर्वजनी म्हणतात काय हो 4 वाजता उठून स्नान करताव 7 वाजले तर 8 वाजले तर बाहेर यायचा पलंगावून पत्ता नाही तुमचा कन्हैया मग तो काय करू उठलाव लवकर पण मला चलायची नाही गेले म्हणला हा काय झाले तुम्हाला पाय दुखालाय का वात उठली आहे का आले की जाऊन काय झाले माय तुम्हाला काय झाले व लक्षला बोलवा का काय झाले तुम्हाला गाडी बांधाव का गाडी काढाव का रथ काढाव का क्रष्टानं मला ए मारीन मला थोबाडी दिली की त्या जा माझ्यापासून तुम्ही म्हणला का तुम्ही इकीनं बोलायच नाही म्हणला माझ्या पायाला जी दुखापत झाली आहे ती तुमच्यामुळं झाली आहे त्यांनी म्हणजे आम्ही काय केलं देवानं मला तुम्ही केला मला तुम्ही दुखापत मला काय केला बघा मला तर देवाच्या वृंदावनलाल की राधा राणी की जय आणि मग भगवंतानं पाय उचलला बघतात बायका तर काय एवढा सुपारी येऊन फोडो देवाच्या पायाला आ प्रभू काय झाले तुमच्या पायाला कुठे गेलतो कसं पोडलंय देवानं मला आगाव बोलू नका तुम्हीच केला मला काम तुम्हाला तुमच्या पायाला फोडं कसे आले तर देवानं सांगितलं माझ्या पायाला फोडं का आलेत माहितीये का तुम्ही राधेला उकळत दूध पाजवी लाव म्हणला खाली मान घातल्या इकीनं म्हणली पाजवी लाव पाजवी लाव मग तिला दूध पाजवलं तर तुमच्या पायाला कसं काय फोडं आली तर त्यावेळेस कृष्णानं म्हणला तुम्ही तिला दूध पाजवी लाव पेल्यानंतर माझ्या पायाला फोडं का आले तर माझे पाय राधेच्या हृदयात आहेत म्हणली चित्ती तुझे पाय माझे पायर माझ्या राधेच्या हृदयात आहेत आणि तुम्ही दूध पाजवले ते हृदयात गेले माझ्या पायाला फोडले एवढी भक्ती राधेची श्रेष्ठ होती म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी आज राधा मसूर आहे भगवंताशी एक प्रिय भक्त म्हणून ठरली अशा प्रकारे भगवान दिनचर्या करीत असताना भगवंताचा एक लाडका भक्त त्याचं नाव सुदामा त्याची कथा ऐकण्यासाठी परीक्षिती राजा आतुर झाला आपण थोडक्यात ती कथा पाहून घेऊ गोपाल कृष्ण भगवान की जय सुदामा भगवंताचा लाडका भक्त होता बर का पण देवाचा सखा होता भक्त होता पण प्रारब्धाने जागा सोडली त्याचा परिणाम काय झाला जर म्हणाल तर सुदामा दरिद्री झाला आणि राजा श्री कृष्ण श्रीमंत झाला सुदामाची एवढी दैनंदिन अवस्था होती माय बाप आहे का खरं सांगू का तुम्हाला गरिबी वाट्याला चिवडी माणसाच्या बर का शास्त्र सांगते गरिबीसारखं दुःख नाही न मरून मेल्यासारखा कोण असतंय माहितीये न मरून मेल्यासारखा कोण दरिद्री सर्वात मोठं दुःख कशाचं असेल तर दरिद्रीचं आहे गरिबीचं आहे अरे सुदामा रात्रंदिवस प्रभूचं भजन करत होता पण अवस्था मात्र खायची 3-3 दिवस अन्न मिळत नव्हतं एक दिवस गावामध्ये परू होता ऐका गावामध्ये अशी परू होती माय बाप 3 दिवस सुदामाच्या लेकराला खायला मिळालं नाही अन्नानं दशा झाली 3 दिवस काळ पाणी पाजून माईनं झोपली होती पाठीला पोट चिकटलं होतं लेकराचा प्राण जाणार होता अशी अवस्था होती गावामध्ये असा सप्ताह होता आणि शेवटचा दिवस होता आणि गावामध्ये परू होती परूच्या काळामध्ये लेकरायला खायला काय शेवटच्या दिवशी खीर करत होती खीर पूर्ण गावन सर्व गावाला नगर भोजन म्हणून खीर केली होती अशा पंक्ती बसल्या होत्या मंदिराच्या शेजारी सुदामाचं घर होतं माय बाप त्या खिडकीतून सुदामाचे लेकर पाहत होते ना आपल्या आईला म्हणत होते आई 3 दिवस झालं आम्हाला काळं पाणी पाजू झोपेतीस आमचा प्राण जाते गाई आई आम्हाला जाऊ दे त्या पंक्तीला जीवू दे आईनं म्हणावं पोरो बाळानो अरे आपण ब्राह्मणाच्या लेकरानं पंक्तीत बसून जीवू नये सुचिरभूत राहिलं पाहिजे आई आमचा प्राण झालाय
ज्याचा प्राण चाला ना माणसानं ऐका, दोन ठिकाणी जेव्हा कुठे जेव्हा ऐका, दोनच ठिकाणी ऐका. अरे प्राण जायची वेळ आली तर कुणाच्या घरचं खावं, प्राण जायची वेळ आली तर कुणाच्या घरचं खावं. आणि ज्याचं आपल्यावर प्रेम आहे तिथं जातीपातीचा विचार करू नये. देवा नसोका महाराजच्या घरी जेवलाय फक्त त्याचं प्रेम होतं. आणि जो भीक मागतो ना भिकाऱ्यानं ह्या जातीचं आणि त्या जातीचं म्हण जाऊ नये. भिकाऱ्यानं कोणाच्या घरी भीक माग जावं शास्त्र. लेकर हलकळ मारतात तेवढ्यामध्ये काय प्रकार घडला आहे ना सांगितली बाळानो. अरे तीन दिवस झाला अन्न खायला मिळालं नाही तर जावा तुम्ही, पण एक करा बाळानो, एकच करा माझा, ऐकता का तुम्ही. थोरल्या पोराच्या हातात तामण दिली आणि सांगितली बाळा जा पंक्तीला बस, तुझ्या गळ्यात जानवा आहे तुला वळकी दिलं आणि तिथं वाढल्याला घरी येऊन ये आणि तुम्ही तिघ जण मिळून खावा. पण आपण ब्राह्मणानं खाऊ नये पंक्तीमध्ये बसून. लेकराचा आदेश ऐकली माय बाप, त्या लेकरानं तामण घेतलं येऊन पंक्तीला बसलं. गाव सगळं जीव वाढत होत. एकानं पाहिला अरे ब्राह्मणाचं पोर आहे रे, हे ब्राह्मणाचं पोर आहे, वाडा 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 ताटात वाढली आणि वाडा आणखीन वाडा. तामण भरून खीर वाढली. तीन दिवस अन्न मिळालं नव्हतं माय बाप, तीन दिवस अन्न मिळालं नव्हतं. तामण भरून खीर वाढली. लेकराला आनंद वाटला, लेकरानं खीर घेतलं. लेकरू धुन दुतळ पळत निघालं घराकडे. आनंद तीन वर्ष तीन दिवसानंतर अन्न मिळालं होतं. लेकरू पळत निघालं. पण प्रारब्ध आडवं येते बरं का लक्षात ठेवा. खीर घेऊन लेकरू निघाला पण पुरून एक कुत्र पळत आलं. त्या कुत्र्यानं मुसांड मारलं आणि त्या लेकराची तेवढी खीर रस्त्यामध्ये पडली. तुमच्या दैवात नसलं तर खाऊ दे दूध. तेवढी खीर खाली पडली मायबाप. एका बाजूला कुत्र चाटालंय तर दुसऱ्या बाजूला लेकरू खीर भरालंय. मधून आई बघत होती, मधून आई बघत होती आणि आक्रोश करून रडत होती. पांडुरंगा एवढी माझ्या लेकरावर कशासाठी दैना आणलीस रे, मिळालेलं अन्न देखील आमच्या घरला आणू दिला नाहीस. कुत्र्यानं मुसाण मारून ते खाली टाकलं. एका बाजूला कुत्र चाटालंय, ती माझं लेकरू घेऊन आलं. एवढी अन्नानं दशा आमची काय केली. लेकरानं कुत्र्यानं चाटलेली खीर घेतलं मायबाप घरात गेलं. आईनं ते खीर घेतली हिबाळून दिली. किती बी वाईट वेळ आली तर कुत्र्यानं चाटलेलं अन्न कधी खा जाऊ नये लक्षात ठेवा. दुर्डीला जर तोंड लावलं, भाकरीला जर तोंड लावलं, भाकरी घेऊन सगळ्या भाकरी टाकून देऊ पण ते कुत्र्यानं हुंगल्याला कधी खायचं नाही. तेवढं मोठं वाईटच काही नसते मायबाप टाकून दिली. मग मात्र मिळालेलं अन्न खायला मिळालं नाही. लेकरानं आक्रोश केला. तेवढ्यामध्ये सुदामानं घरामध्ये प्रवेश केला. पत्नी सुदामावर रागावली, धनी हे लेकरं उचला विहिरीमध्ये टाका, मला पाहू वाटत नाही लेकराचा त्रास. सुदामा म्हणतो काय करू ग. पत्नी म्हणती, धनी मी सांगू का तुम्हाला, सांग मी सांगू का तुम्हाला. अहो तुमचा लहानपणचा मित्र राजा झालाय हो, काल पेपरला आलत. तुमचा लहानपणचा बालपणचा मित्र राजा झालाय, त्याला जाऊन मागा. तुमचा मित्र बी आहे आणि तुमचा देव बी आहे. सुदामा म्हणतो, अग राजाला देवाला मागू नये ग. अहो देवाला मागू नका, राजाला तर मागा. राजा म्हणून मागायला जावा, राजाला मागणं कर्तव्य आहे. सुदामानं ठराव केला, पत्नीचा ऐकला. सुदामानं घर सोडला. सुदामा भजन करीत निघा. सुदामा भजन करे प्रभूच्या भजनामध्ये दंग होत. सुदामा कन्हैयाच्या भेटीला निघा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामाला घेऊन या. सुदामाला चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामा येणार आहे. चले श्याम सुंदर से मिल
ताली बजाओ, सुदामा भगवंताच्या भेटीला झालाय। जय हो। सुदामा भगवंताच्या भेटीला निघाला माय बाप आहे का? भेटीला निघाला सुदामा भगवंताच्या द्वाराला येऊन थांबला। मी मध्ये ये म्हटल्यानंतर यायचं। सुदामा दाराला आला आणि विचारला, अरे हाय कोई अंदर, एक किसकी नगरी है? ए भगवान, द्वारकाधीश कृष्ण कन्हैया की नगरी है। ठीक है, तुम कौन हो? मेरा नाम सुदामा है। कौन चाहिए? तुम्हारा बालपन का मित्र, मेरा बालपन का मित्र कृष्ण कन्हैया तुम्हारा राजा मेरा मित्र है, जा उसे बुला के ला, जाऊं सांगा राजाला तुमचा बालपणचा मित्र आलाय। एका द्वारपलानं सांगितल्यासारखं केलं आणि सांगायनी बर का, लबाडच जाऊन म्हटलं सांगितलं तुमचा देव आलाय। सुदामा वाट बघत थांबलाय। मंडळी, एक तास झाला, दोन तास झाला, तीन तास झाले, दुपारचे 12 वाजले, कृष्ण मात्र सुदामाला भेटायला येत नाही। मग सुदामा म्हणतो, कन्हैया तू मित्रपणाचं नातं विसरलायस, तू राजा झालायस, आता मोठा झालायस, नको मित्राला भेटा येऊ, पण भिकाऱ्याला भीक तर वाढायला ये। देखो देखो ये गरीबी, ये गरीबी इधर पर सुदामा गरीब आ गया है। थामा थामा थामा, नजर पे पगड़ी, नतन पे जामा, बता दो कन्हैया को कन्हैया को नाम है सुदामा, नसर पे है पगड़ी, नतन पे पैजामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा।
पता तो कन्हैया को नाम है सुदामा। नजर पे है ककड़ी, नजर पे है दामा, पता तो कन्हैया को नाम है सुदामा। हो नजर पे है पगड़ी, नजर पे है दामा, पता तो कन्हैया को नाम है। हो पता तो कन्हैया को नाम है सुदामा। किधर पर सुदामा करी आ गया है, किधर पर सुदामा करी आ गया है, किधर पर सुदामा करी आ गया सुदामानी हाक मारली, अरे कन्हैया तुझा मित्र भेटायला येऊ नको, कारण गरिबीची जान नसते, मी गरीब आहे, नको तुझा मित्र खड्ड्यात गेला, पण तुझ्या दारामध्ये मी भिकारी आलाव, भिकाऱ्याला भीक वाढणं तर माणसाचं कर्तव्य आहे, ये ना। त्यावेळेस त्या द्वारपालाला वाटलं अरे खरंच काहीतरी मर्म असायला पाहिजे, त्याच्यात एक द्वारपाल आला आणि कृष्ण कन्हैया राहून हाक मारतो, अहो राजाची राज द्वारकाधीश भगवान अपने द्वार में छोटा सा भिकारी आया है, उसका नाम क्या है? उसका नाम सुदामा। सुदामा सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले। भगवान बोलिए, द्वारकाधीश भगवान की बोलिए, सुदाम देव महाराज की बोलिए, राधा रानी की जय, जय श्री राधे राधे श्याम। धन्यवाद। सुदामाला भगवंतानी सुदामाची पाद्यपूजा केली बर का, आणि पायावर डोकं टिकवला, आणि मग सुदामा देवाला म्हणतोय, भगवान म्हणता सुदामा खूप दिवस झालं तुझी माझी भेटून, तू आता काय करतो? सुदामा म्हणतो आले भागा ते करीतो, देवा माझ्या नशिबाला जे आलंय ना, माझ्या नशिबाला गरिबी आली आहे, दरिद्री आली आहे, ती मी भोगतो, तू श्रीमंत झालायस, आले भागाते करीतो। आता घ्या बसून सगळे, जागेवर बसा सगळे, आता हलू नका, जागेवर बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसा जागेवर, बसा बसा।
बसले गोपाल कृष्ण भगवान जय आहे का बर का एक दोन मिनिट त्याचं मर्म सांगतो. एका गुरुपशी शिकले कृष्ण कन्हैया आणि सुदामा पण एक राजा झाला आणि एक पोतराजा झाला त्याला कारण असेल की आपण देखील आपल्या बापाला नाव ठेवताव. एक भाऊ म्हणतोय त्याला शिकून मोठं केलो आणि मला काय केलं तुम्ही. अरे राजा तसं देव कुणाला मोठं करीत नाही देव कुणाला लहान करीत नाही. ऐका एका गुरुपशी सुदामा कृष्ण शिकले होते सुदामा राजा झाला आणि कृष्ण पोतराजा झाला याचं कारण दोन मिनिटात कान देऊन माझ्याकडे लक्ष घाल. एका गुरुपशी दोघं शिकत असताना सुदामा बलराम आणि कृष्ण कन्हैया हे शिकत असताना एका दिवशी गुरु माऊलीनं म्हटली कृष्णा काय स्वयंपाक करायला लाकडं नाही तर जाऊन जंगलामधून घेऊन या जाताव सकाळी तांबडं फुटायला. तिघजण निघाले गावाच्या बाहेर जाण्याच्या अगोदर सुदामा म्हणतो का ना आपण चालू लाकडी आणायला पण वाटीमध्ये भूक लागली तर वेळ झाला तर खराय. सुदामा कृष्णानं मला सुदामा परत जा लेकर 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 सांभाळा. कथेतलं अन्वय फार महत्वाचं असते म्हणजे आपल्या देखील डोक्यात राहावं. गरिबी कशाने येते काय प्रारब्ध असते. तिघ जण लाकडं आणाय जंगलात गेले निघाली. सुदामा म्हणतो का ना जंगलात भूक लागली तर आपल्याला वेळ झाला तर. कृष्ण म्हणतो असं कर जा परत आणि गुरु माऊलीला म्हणावं आम्हाला काय तर पाण्याला आधार द्या म्हणावं. ठीक आहे सुदामा परत आला आणि गुरु माऊलीला म्हणतो आई आई का रे सुदामा आम्हाला लाकडं आणायला जर वेळ झाला भूक लागली तर सकाळी भूक कवळी असते भूक कवळी असते आणि मग आम्हाला पाण्याला आधार द्या. बरं बेटा म्हणली गुरु माऊली मधी गेली. एका मडक्यामध्ये थोडेसे हरभरे होते त्याच्यातले हरभरे घेतली आणि मुठभर हरभरे कृष्णाला. हे बघ सुदामा हे मुठ हरभरे तुला हे एक मुठ हरभरे बलरामाला आणि हे एक मुठ हरभरे कृष्णाला. तिघाच्या नावच्या तीन मुठी दिली एवढे खा पाणी प्या आणि या आली. काय झालं रे कृष्णानं म्हणला सुदामा काय म्हणल्या गुरु माऊलीनं. कृष्ण म्हणतो सुदामा सुदामा म्हणतो कन्हैया गुरु माऊलीनं म्हटले आता घरामध्ये काहीच नाही लवकर लाकडं घेऊन या स्वयंपाक करून जीव वाढतो. बरोबर गेले लाकडं तोडले मुळी बांधले डोक्यावर घेणार तेवढ्यात आबाळ उठलं पाऊस सुरू झाला गारान वारा भल्ला मोठा पाऊस. नदी भरून चालली कालवे भरून चालली जंगलात एका झाडाच्या बुडाला बेभान पाऊस. गारा वारा सुटला आता काय करायचं. एका झाडाच्या बुडाला तिन्ही लेकरं थांबले. एक तास झाला पाऊस काही उघडणं भुका लागल्या लेकरायला. झाडाच्या बुडाला थांबलेल्या लेकरांनी सुदामानं काय केला गुरु पावलीपासून नेलेली हरभरी त्या दोघाला बलरामाला कृष्णाला सांगितलाच नाही आपल्या कमरेत ठेवला आणि पाऊस पडत असताना हरभरी काढला खायला सुरू केला खाली मान घालून. भगवान श्रीकृष्ण म्हणतो सुदामा काय रे कन्हैया काय खावलालायस रे काय म्हणले काना खायला काय खायला वाटलं रे. बरोबर पुन्हा थोडं थांबला आणि पुन्हा खायला सुरू केलं नजर चुकून. कृष्ण कन्हैया म्हणतो कृष्ण म्हणतो सुदामा काय तर खातोस बेटा. अरे नाही रे खायला कन्हैया. अरे मग वाज आले की तुझे दात. सुदामा म्हणतो थंडीनं दात वाजायत माझी थंडीनं दात वाजायत मला हरभरे खाऊ लागता. देवानं म्हणला बरं बेटा खावलालाय हरभरे आणि लबाड बोलून आम्हाला म्हणतोस दात वाजली तर आमच्या नावचे हरभरे मुठमुठ दिलेले तू चोरू खावलालायस का बेट्या
जन्मावर तुझे दातच वाचतील म्हणला तुम्ही देवाना असा दिला वरदान जन्मावर तुझे दात वाचतील तिथून घरी आली घरी आल्यानंतर कृष्णन मरी लगेच गुरु माऊला म्हणतो आई साहेब आई साहेब कारे काना आई साहेब भूक लागली आहे लवकर स्वयंपाक करा गुरु माऊली म्हणते कृष्णा तुझी भूक खूप कोवळी आहे की रे पाण्याला आधार तर हरभरे दिलते की सुदामाकडे कृष्ण म्हणतो सुदामाना आम्हाला नाही म्हटला की लगेच गुरु माऊली म्हणते ओए सुदामा त्यांच्या नावचे मोठमोठ हरभरे नाही दिला तू आता काय कातला खाली मान सुदामान मग देवानं म्हणला बेट्या माझ्या नावचे आमच्या नावचे हरभरे तू खालायस माझ्या नावचे खाल्लायस ना माझे जोपर्यंत मुठभरे खाल्लायस मुठभर हरभरे खाल्लायस मुठभर परत देतील तरच तुला पोटभर देणार नाहीतर देणार आणि म्हणून सुदामाला 14-18 दारिद्र्य आलं सुदामा आज आला येताना मुठभर पोहवे गाठीमध्ये घेऊन आला आणि ती मुठभर पोहवे देवाला दिला ती मुठभर खाली आले मागच्या जन्मातले मुठभर खाली आले ती मुठभर पोव्याच्या रूपानं दिल्या त्यावेळी देवानं सुदामाची पूजा केला आणि सुदामाच्या कपाळाला असं कुंकू वळला आहे का असं कुंकू लावला का सुदामाच्या कपाळामध्ये क्षय लिहित क्षय धनाचा क्षय क्षय काही माणसं भरपूर करतात पण धन मिळत नाही त्याच्या कपाळात क्षय असतो क्षय होतं त्यावेळेस भगवंतानं त्या ते क्षय पुसून काढला आणि तिथं यक्ष केला यक्ष म्हणजे कुबेर यक्ष म्हणजे कुबेर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला त्यावेळेस सुदामाला मुठभर पोवे दिला तिकडं सुदामाची नगरी सोन्याची भगवंतानं केला काही दिवस सुदामा राहिला आणि भगवंताकडून बोलवण करून भगवान सुदामा जशा तसा आपल्या परत नगरीकडे निघाला नगरी जाऊन पाहतो तर काय सुदामाची नगरी भगवंताच्या नगरीसारखी सुवर्णमय झाली होती ही पाहून सर्वाला आनंद झाला आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारातलं देवाला द्यायला शिका आणि म्हणून हे अन्नदानाच्या रूपानं आज या गावामध्ये एवढे मोठे मोठे 10-20-40-40 हजार 50-50 हजार रुपये खर्च करून अन्नदान करतात ना हे केलंच पाहिजे आपण देवाला दिलो तर आपल्याला देतो आणि नेत्र देत नाही गोपाल कृष्ण भगवान की जय त्याच्यानंतर भगवंतानी सुदामाख्यान सांगितले शुकाचार्यांनी आणि परत राजेश्वर यज्ञाची